एका बाजूला मी सालसा तयार करून घेतोय. सालसा बनवण्यासाठी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आपण, कांद्याची पात, हिरवी मिरची 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्याच्यात टाकतोय केचप, थोडस लिंबू, मीठ. हा जो सालसा आहे आपण तयार करून घेतलाय टोमॅटोचा, आणि याच्यात थोडासा मी चाट मसाला पण टाकतोय बटाट्यांवरती. तर माझी आता ही जी टाको आलू चाट आहे याची तयारी पूर्ण झालेली आहे. बटाटे पण तयार आहेत, माझे टाकोस पण तयार आहेत. आता हे सगळं आपण अरेंज करूया प्लेटमध्ये. येस, हे आपले जे टाकोज आहेत ते सरकायला नको, त्या दृष्टीने कुठलाही कॅबेज कोबी घ्यायची आहे, लेट्यूस घेतला तर लेट्यूस पण चालेल, पण साधा आपला साधी पत्ताकोबी असते व्हाईट ती वापरली तरी चालेल, थोडासा त्याला बेस मिळावा त्या दृष्टीने. मस्त झाले ते, क्रिस्पी झाले टाकोस. बटाटे टाकायचे आहेत आपल्याला टाकोजमध्ये. बाकी गोष्टी टाकणार आहोत, त्याच्यात टाकणार मुख्य म्हणजे सालसा, याने त्याला खूप छान चव येणार आहे. आता जर तुमच्याकडे इमली चटणी वगैरे असेल तर ती टाकायची थोडी. जेवढं त्याला चटपटा आपण करू तेवढं ते छानच लागणार आहे, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. हिरवी चटणी टाकायची तुम्हाला ती पण टाकू शकता तुम्ही. एक दोन चमचे मी टाकलेले याच्यामध्ये इमली चटणी. कच्चा कांदा टाकायचा तो पण टाका. हे बघा, ज्याला आपल्या चवीप्रमाणे याच्यामध्ये कांदा चालत नसेल किंवा नसेल टाकायचं तर टाकू नका. याच्यात टाकतो मी कोथिंबीर, अनारदाना, थोडं ब्लॅक सॉल्ट बस, आणि जर टाकायची असेल तर शेव. शेव टाकल्याशिवाय चाटचा फील येत नाही ना, त्यामुळे. वा, फारच टेम्प्टिंग झाली ही रेसिपी, टाको आलू चाट.